मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लवकरच द्यावा लागणार राजीनामा, निलेश राणे। चला तर पाहूया सविस्तर बातमी। अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। या प्रकरणामध्ये पाटणा पोलिसांकडे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करूर देण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। मात्र या सुनावणी दरम्यान महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे। त्यामुळेच आता या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी यावेळी केलं आहे। निलेश राणे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेवर निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे, तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो आहे। तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल, कारण या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे। मागील काही दिवसापासून या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध आल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना आपण पाहिले आहे। मात्र या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे। आदित्य ठाकरे यांचा सर्व प्रकरणाशी काय संबंध, हिम्मत असेल तर भाजपच्या लोकांना जाहीरपणे नाव त्यांचं घ्यावं, हे चांगलं काम करत आहे, मदत करत आहे, बदनामी करण्याची मोहीम सुरू असून हे चांगलं राजकारण नाही अशी खोचक टीका संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।